2 तारखेला देशातल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले. अन्य कुठल्याही राज्यामध्ये निकालानंतर जो निकालाचा म्हणा यशाचा म्हणा जो उन्माद आहे तो दिसला नाही. पण पश्चिम बंगालमध्ये मात्र 2,27,00,000 मतं मिळाली भाजपला, 78 जागा मिळाल्या. तरीही 2,67,00,000 म्हणजे 40 लाख मतं जास्त मिळणाऱ्या ममता बॅनर्जीच्या तृणमूल पक्षाने हैदोस घातलेला आहे. निकालापासून आतापर्यंत 300 घटना ज्याची मी यादी देऊ शकेन, या घर जाळण्याच्या, कार्यालय जाळण्याच्या, हल्ला करण्याच्या, बलात्काराच्या घडलेल्या आहेत. आणि म्हणून देशभरामध्ये आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डाजी तर पश्चिम बंगालमध्ये जाऊन ठाण म्हणून बसले आहेत. हल्ला झालेल्या, जखमी झालेल्या कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांचं मनोबल वाढवत आहेत की संपूर्ण देश तुमच्या मागे आहे. पण आम्हीही संपूर्ण देशभर या हिंसाचाराच्या विरुद्ध निषेध, या हिंसाचाराची चौकशी आणि या हिंसाचाराचा एका अर्थाने तीव्र निषेध करण्यासाठी देशभर कोविडचे सगळे नियम पाळून आपापल्या घरासमोर निदर्शन करतोय. तसं माझ्या घरासमोर आम्ही निदर्शन केली, निषेध व्यक्त केला. आम्ही पश्चिम बंगालमधल्या कार्यकर्त्यांना हा विश्वास दिला की संपूर्ण देश तुमच्या पाठीशी आहे. त्यांची घरं जळली, त्यांचं घर उभं करून देऊ. ज्यांचे व्यवसाय लुटले गेले, पक्षाच्या दुकानाच्या दुकानात लुटतानाच्या क्लिप येत आहेत, ते व्यवसाय उभं करण्यात आम्ही मदत करू. त्यांच्या नोकऱ्या गेल्या, त्यांना वर्षभर त्यांची चूल पेटण्याची व्यवस्था आम्ही करू. पण मग आम्ही मागे हटणार नाही, त्या ममता बॅनर्जीच्या दादागिरी पुढे कार्यकर्ता झुकणार नाही, असं संपूर्ण देशभर आज निदर्शनाचे कार्यक्रम सुरू आहे. मराठा आरक्षणाचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आज आला आणि सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाचं आरक्षण 50% वर आरक्षण देता येणार नाही ह्या कारणाने फेटाळलं. हे पूर्णपणे महाराष्ट्र सरकारचं अपयश आहे. देवेंद्रजी फडणवीस सरकारने महाराष्ट्रामध्ये मागास आयोगाची निर्मिती केली. मागास आयोगाच्या माध्यमातून मराठा समाज मागास आहे असा अहवाल आला. अहवालाच्या आधारे विधानसभा विधान परिषदेमध्ये एकमताने कायदा संमत झाला, राज्यपालाची सही झाली, हायकोर्टामध्ये कायदा टिकला. हायकोर्टाला आपण 3 मुद्दे समजावून सांगण्यात यशस्वी झालो. त्या 3 मुद्द्यावरच सुप्रीम कोर्टामध्ये डिबेट झालं. पहिला मुद्दा की 102वी घटना दुरुस्ती नंतर नंतरही राज्याला रिझर्वेशन देण्याचा अधिकार आहे, हायकोर्टाने मान्य केलं. मागास आयोगाचा अहवाल, की ज्या अहवालाच्या माध्यमातून मराठा समाज मागास आहे असं सिद्ध झालं, हायकोर्टाने मान्य केलं. आणि इंदिरा स्वामींचाच निकाल हाताशी धरायचा, पण त्याच्यामध्ये 50% वर जाता येत नाही, पण असाधारण स्थितीमध्ये, एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन मध्ये तुम्हाला 50% वर जाता येतं असा निर्णय दिला होता. त्या निर्णयाचा आधार घेऊन महाराष्ट्रामध्ये हायकोर्टाला देवेंद्रजी फडणवीस सरकार कन्व्हिन्स करू शकलं, समजावून सांगू शकलं की 32% मराठा समाज जेव्हा मागास होतो त्यावेळेला ही असाधारण स्थिती निर्माण झालेली आहे, ही एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन निर्माण झाली, तेही हायकोर्टाने मान्य केलं. आणि त्यानंतर 2 वर्ष मराठा समाजाला नोकऱ्यांमध्ये आणि शिक्षणामध्ये आरक्षण मिळालं. सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा 1 वर्ष आपण टिकवलं. आज असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला सुप्रीम कोर्टामध्ये 50% वर जाण्याची आवश्यकता काय, असाधारण स्थिती कशी निर्माण झाली हे सांगता आलं नाही, हे प्रूव्ह करता आलं नाही. कुठलंही कॉर्डिनेशन नव्हतं, प्रचंड गोंधळ. प्रत्येक तारखेला एखादा वकील असं म्हणायचं की माझ्या क्लायंटने मला ब्रीफिंग रीड केलं नाही, मला तारीख वाढवून द्या. का क्लायंटने ब्रीफिंग केलं नाही, का तारखा मागाव्या लागल्या? आणि म्हणून मी महाराष्ट्र शासनाचा निषेध करतो. मराठा समाजातल्या तरुण तरुणींच्या आयुष्यामध्ये अंधार निर्माण झाला, कारण सुप्रीम कोर्टाने केस पेंडिंग नाही ठेवली. पेंडिंग ठेवली तर आशा असते, त्यांनी निकालच लावून टाकला. 50% वर जाता येत नाही, महाराष्ट्रामध्ये केलेला कायदा आम्ही रद्दबातल करतो. यावर पुढे आता काय करायचं याचा विचार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सर्व पक्षांची बैठक बोलवली पाहिजे. खरं म्हणजे कोविड आणि मराठा आरक्षण या दोन्ही विषयाला घेऊन विधानसभेचं अधिवेशन बोलवलं पाहिजे अशी मी मागणी या निमित्ताने करतो. हा होईल आणि तसा परिणाम होणार असेल तर महाराष्ट्र शासनाने तगडी लढाई न्यायालयात केली पाहिजे. पण बहुधा असा परिणाम होण्याची शक्यता मला वाटत नाही, कारण ज्या काळात त्या नोकऱ्या मिळतात त्या काळात तो कायदा व्हॅलिडच असतो. ओके.